अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिलाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दिव्यांग नवी दिशा संस्था व जागृत अपंग संघटनेच्या दिव्यांग बांधवांनी जामनेर शहरातील पंचायत समिती या ठिकाणी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषण मांडले। दिव्यांग बांधवांना 5% निधी देणे, घरपट्टी व पाणीपट्टीत 50% सूट देणे, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत दिव्यांगांच्या याद्या मिळणे, सर्व दिव्यांगांना रेशन कार्ड देऊन धान्य देण्यात येणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात आलेले व्यापारी गाळे 5% दिव्यांगांना उपलब्ध करून देणे, विनाअट घरकुल योजना, मतिमंद व पूर्ण अंधांना पेन्शन योजना अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले होते। नमस्कार, आपण आलेलो आहे जामनेर तालुक्यातील जामनेर पंचायत समिती या ठिकाणी। या ठिकाणी विविध गावांमधून ते दिव्यांग बांधव यांच्या संघटनेच्या वतीनं तिथे उपोषण करण्यात आलेलं आहे। तर त्यांच्या काय काय समस्या आहे ते आपण जाणून घेणार आहोत। कशा संदर्भात उपोषण केलं होतं मी इथे आज जामनेर पण घरात बोला जागृता पण सांगितलं त्या वतीनं आज पंचायत समितीसमोर सांगण्याचं कारण एक आहे की आमचा अपंगाचा जो 3% माझा 5% निधी आहे त्या निधीचं कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये वाटप करण्यात येत नाही आणि ग्रामसेवक लोक आमच्या अपंग बांधवांना उडवडीची उत्तरं देऊन त्यांच्याकडनं कुठलंतरी जिया कुठलं तरी परिषदाचं परिपत्रक अशी वेळोवेळी मागणी करता त्या अनुषंगानं आज आम्ही उपोषणाला बसलो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आमच्या अपंगांसाठी घरकुल आहे ते घरकुलाचा पण आतापर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ कोणीही अपंगाला मिळाला नाही आणि ते परिपत्रक काढून जी आर काढूनसुद्धा त्या अपंगावरती अन्याय झाला असं मी म्हणेन। कारण काय की अपंगाला आतापर्यंत आपल्या जामनेर तालुक्यामध्ये कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही। योजना शासनाच्या इतक्या आहेत की त्या योजना मोस्ता जर म्हटलं तर एक ग्लास घर पाणी पिईल म्हणून इतक्या योजना आहेत पण त्या योजना आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही। त्याकरता आम्हाला कुठेतरी असं वाटलं की आपण घरी उपाशी राहून मरण्यापेक्षा पर शासनी दरबारी जर आपली मोठ झाली तर लोक आपल्याला असे म्हणतील की या आपल्या न्याय हक्कासाठी पर शासन दरबारी मृत्यू पावले म्हणून आम्ही उपोषणाला उपोषणाला बसतो। यांच्या माध्यमातून 5% निधी आणि ज्या ज्या घरपट्टी तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत जीवनाची यादी पण मिळत नाही आतापर्यंत तालुक्यातील जे जे अपंग असतील त्यांचे याद्या ग्रामसेवक साहेबांनी लवकरच बनवणार आहे। तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधणारा रेशन कार्ड धान्यातून रेशन कार्डच्या माध्यमातून त्यांना 35 किलो धान्याचा विषय घेतलेला आहे। तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यापारी गाळे यांना 5% देण्यात यावे अपंगांना आणि दिव्यांगांना विनाअट घरकुल देण्याची योजनासुद्धा आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागली गेली आहे। दिव्यांगामधील मतिमंद आणि पूर्णांध यांच्यासाठी शासनाने विचार करावा आणि त्यांना पेन्शन योजना चालू करण्याचा विषय लक्षात घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर प्रक्रिया करण्यात यावी। 2015 हा जी आर लागू केला असून दिव्यांग जागृत अपंग संघटना तसेच दिव्यांग नवी दिशा बोधचे संस्था तसेच अपंग आघाडी या तिन्ही मार्फत या तालुक्यातील अपंगांच्या समस्या सोडण्यासाठी आज उपोषणाचं एक स्तंभ म्हणून आमचे नेते आदरणीय विश्वनाथ भाऊ यांनी उपोषणाचा मार्ग आज इथे सुरळीत केला आणि 2015 जो जी आर अंमलात आला परंतु त्याची पाठराखण शासन करत आहे परंतु हे अधिकारी लोक आम्हाला त्याचा न्याय देत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उपोषणाचा हा मार्ग
उपस्थित केला आणि आज उपोषणाला आमच्या सर्व संघटना यांच्या पाठीशी आहे. जिल्ह्याहून किंवा राज्यातून सुद्धा संघटनेचे आर्थिक संघटना फोन करीत आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देत आहे. या वतीने मी बोलतो आणि माझं भाषण सांगतो. माझं नाव अमोल जयस्वाल, मी मुई खडाधिकारी येथील रहिवासी. आज आम्ही जामनेरला पंचायत समितीद्वारे उपोषण मांडलेलं आहे. तरी उपोषण मांडण्याचं कारण असं की आमच्या ज्या काही हक्काच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही. आणि मला तरी असं वाटतं की मागण्या पूर्ण न होण्याचं कारण असं की ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यापर्यंत ती योजना पोहोचली जरी तरी ते आम्हाला काही सांगत नाही. आणि आमच्या मागण्या अशा की आमचे घरकुल देण्यात यावे, त्याचप्रकारे 5% ते देण्यात यावा आणि रेशन कार्ड अन्नधान्य देण्यात यावे, त्याचप्रकारे घरपट्टी नळपट्टी सूट करण्यात यावी आणि जी पेन्शन योजना आहे आमची दिव्यांग लोकांची तिच्यामध्ये वाढ करण्यात यावी. आणि मला आता सकाळपासून जवळजवळ मी 7 वाजेपासून तर आता जवळचे 11:30-12 वाजेचा टाईम झाला, आतापर्यंत आम्ही उपोषण मांडलेलं आहे तरी आम्हाला याचं कोणी उत्तर दिलेलं नाही. आणि आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत किंवा नाही याचासुद्धा आम्हाला खंत आहे. तरी मी सांगू इच्छितो, आज आमचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांना मी निवेदन करू इच्छितो किंवा तुम्ही जिथं कुठं असाल त्या ठिकाणाहून आमच्या पंचायत समितीद्वारे आम्हाला इथं भेट द्या किंवा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुमच्या वतीने पूर्ण करा. आणि तुम्ही अमरावती अचलपूर महाराष्ट्रासाठी ज्या धावपळ केल्या आहेत त्याच धावपळ आमच्या दिव्यांग लोकांसाठी सुद्धा करा. दिव्यांग ते काय ना आम्ही काय सर्व सारखे आहेत आणि एवढी इच्छा जर आमच्या पूर्ण झाल्या तर आम्ही खूप तुमचे आभारी राहू. आजचा या उपोषणाचा भाग आम्ही आता ओळखला. काही दिवसापूर्वी आम्ही तालुक्याच्या वतीनं जागृता पंग संघटना जामनेर यांच्या वतीनं तालुक्याला निवेदन दिलेलं होतं. निवेदनामध्ये विविध प्रकारच्या मागण्या होत्या. त्या चाचागाठी आहे त्या तहसीलदार साहेब आणि विठ्ठल साहेब यांना आम्ही केलेल्या होत्या. त्या चाचागाठी काढून अपंगांना पूर्ण विनाआट कुठलीही योजना देण्यात यावी, कुठलाही लाभ देण्यात यावा अशी आमची आग्रहाची मागणी होती. आणि उपोषणाचा इशारासुद्धा आम्ही काही दिवसापूर्वी यांना दिलेला होता, परंतु काही चाचागाठी यांनी त्या ठिकाणी अजूनही लागूच ठेवल्या. आणि तुमचा निधी आमच्या ग्रामपंचायतीला जो भेटतो आहे 5% निधी देण्याचं आव्हान केलेलं होतं ते काही ग्रामपंचायतींना आतापर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे. परंतु तालुक्यातून सर्व अपंग लोकांनी ज्या मागण्या ज्या ग्रामसेवकांकडे केल्या जातात ते जीआर नाही असं उडवडीचं उत्तर देऊन तिथून ते पळवाट करतात. आणि अपंग लोक अगोदरच हतबल दुर्बल असतात आणि त्यांना जीवन जगण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं, त्याची पूर्तता या ठिकाणी केली जात नाही किंवा जीआर नाही असं म्हणून त्यांना उडवडीचे उत्तर देऊन तो विषय क्लोज केला जातो. परंतु आम्हाला आमची अशी प्रमुख मागणी आहे, प्रत्येक ग्रामसेवकांनी याच्यामध्ये लक्ष घालून किंवा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून त्या अपंगापर्यंत मिळणारा जो निधी आहे पुरेपूर त्यांना लाभ देण्यात यावा. आणि ज्या जाचागाठी आहे त्या काढून विनाआट घरकुल असो किंवा विनाआट 5% निधी वापराचा विषय असो हे सर्व विषय त्यांनी अनुसरून त्या अपंग लोकांना पूर्ण न्याय देण्याचं काम करावं. आणि आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत तर आमच्या ज्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण चालू ठेवणार आहोत असं जागृत अपंग संघटना यांच्या वतीने मी जाहीर करतो. आणि शासनालासुद्धा असं आवाहन करतो की त्यांनीसुद्धा यामध्ये दखल घेऊन प्रशासनाला त्याचे आदेश देण्यात यावे आणि जेणेकरून अपंग लोकांच्या भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर मिटतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथं आपण या ठिकाणी दिव्यांग जे बांधव जे उपोषणाला बसलेले त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या आहेत की जे शासनाने 2015 जो जी आर काढलेला आहे की दिव्यांग बांधवांना जो 5% निधी देण्यात येतो तो यांच्यापर्यंत काही पोचला नाही आहे. आणि शासनाच्या ज्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात ते सुद्धा यांच्यापर्यंत काही पोचल्या नाही ते अशा वेगवेगळ्या समस्यावर यांनी ते उपयोग केलेलं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषणाला बसलेलं राहू. कॅमेरामॅन धनंजय माळीसह मी शेत सुपिया, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.